अरे गाईज भावन नवीन ब्लॉग आलेला आहे, तर आम्ही चाललोय आत्ता अण्णा गणपतीला. मला माहिती नव्हतं आपला वाघमारे सोबत आहे नेपा, तर भावन आपण जाऊ तिकडं. मी पहिल्यांदा बघतोय, काही का असे व्ह्यूअर असेल ते पण पहिल्यांदा बघतं, बाहेर गावचे लोक बघतात आपल्याला. तर भावन खूप दिवसानंतर ना प्लॅन झाला आपला का जायचं, तर एका गाडीवरती चिकट झालं चाललो, कारण की दोन गाड्यांवरती गेलं तर मजा येत नाही काही. तर भावनो तुम्ही स्टार्ट टू एंड बघत राहा, मी पण बघितलं नाही, आपण घेऊ मजा घेऊ. बगळे सगळीकडे राहत आहे सिग्नल पाशी, त्या बगळ्यांना आम्ही कधी पण चुकवून जावं लागते. आम्ही ती पण सीट आहे नाही तर नाही म्हणा, आणि मजमा मारायला आलेलो आहे. सर्व बीच पागारी जास्तच बायकोचा बैल झालाय असं मला वाटतंय. हे माझ्या इकडे ते वाटत आहे, हे पुढच्या मागच्याला पण वाटतंय, फक्त बोलायचे पण माहिती आहे. पण भावा तू थोडा एक ब्लॉग वरती आहे, कारण की लोक आम्हाला बोलतात का सागर कुठे आहे, तो बापू विचारतो सागर कुठे आहे, आम्ही का सांगितलं कुठे आहे. आपण आपला भाऊ थोडा माहिती देईल भाऊ, करा आपलं भजन चाल. त्या भावांना मी पहिल्यांदा आलेलो, आपण पहिल्यांदा आलेला आहे, तो वाघमारे शिव वाघमारे क्यूटनेस किंग 007 तो आलेला होता, पण त्याला माहिती नव्हता रस्ता. आम्ही तरी लोकेशन टाकूनच चाललो होतो. तर भावांना आता दिसतोय बाहेर खूप मोठा गणपती 46 फूट आहे, तर आम्ही चाललो भावनं बघायला. तर आपला शिव वाघमारे पुढं त्याला दाखवतो तुम्हाला, खूप भारी आपला सिंबा पण त्याशी सिंबा सिंबा. तर भावांना आता पोहोचला आम्ही, तर मग आता मध्ये जायचं दर्शनाला. थोडे आर्थिक प्रॉब्लेम असता, आर्थिक प्रॉब्लेम म्हणजे काय चालू आहे इकडं. भाऊचं नाव, भाऊचं नवस इकडं गणपतीला आलं काहीतरी, भाऊचं नवस पूर्ण होईल. आता आम्ही एंट्री करतोय गणपतीच्या मंदिरात. हा भाऊ कुत्र उद्या शूज काढतो आपण. चाल ना काय झाले, आम्ही मंदिरात आलोय तर अतिशय भारी सुंदर मंदिर आहे. तेव्हा तुम्ही माग एकदम बघू शकता. आता मध्ये चाललो आपला भाऊ पुढं जात. रुद्राक्ष महादेव मंदिर आहे, त्यामुळे मंदिर आहे रुद्राक्ष महादेव मंदिर आहे, एकच नंबर मंदिर आहे. एक प्रणव बोलतोय असा इथं बोर्ड पण आहे, दाखवून दे भाऊ पब्लिकला. रुद्राक्ष Oh,
देव आहे बौद्ध म्हणजे सात ग्रहांपैकी एक. तर बघा इथं आता बुध ग्रहाचं आता पुढे जाणार आहे आपण चला. शुक्र शुक्र ग्रह तर इथं बघून घ्या आपला सोन्या आपल्याला बोलणं दाखव. चला गाईस पुढे आता पुढे जा आपण. अरे आहे चंद्रदेव तर इथं बोलणं दाखवा सोन्या. चला पुढे हे मंगल ग्रह तर तुम्ही इथं त्यांची माहिती बघू शकता. बघून राईस पुढे जाणार आहे आपण. चला आपण पुढे आलोय तर सोन्या भाऊ आमचा व्हिडिओ काढतो आणि मी माहिती देतो रामा भाऊ माहिती देत. आता मंदिराला गोल चक्कर मारतो तर मग हे सूर्यदेव तर सूर्यदेव बघून घ्या तुम्ही त्यांची माहिती इथं दिलेली आहे. सूर्यदेव चला पुढं आपण पुढे चाललो पुढे आलो गुरु हे गुरु का इथं तुम्ही त्यांची माहिती बघू शकताय. त्या भावांना दाखवा हवा आपला भाऊ पण आला गुरु आलते हो फिरतो आता आपण तिकडे आवड शेला इथं आहे केतू. सात नऊ ग्राम फेकी एक केतू उलटा बिलटा काय तू मी तुम्हाला सांगतो शेवटचे इकडे मग पुढे आपण शेवटला जाणार आहे. राय राहू राहू म्हणजे सात ग्रहांपैकी एक देव आहे सर्व. तर तुम्ही त्यांची माहिती पण इथं दिलेली आहे तुम्ही बघून घ्या. तर ब्लॉकमध्ये आम्ही एंडिंगला टाकणार आहे की लिंक पण राहील लोकेशन पण राहील तर इथं बघून घ्या. हळूहळू रानपेटी तोडलेलं आहे. आता इथं आहे शनी. शनी ग्रह हा सातवा ग्रह आहे. सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी रवी आपला सर्व झालेलं आहे. बारा ग्रह बघून झाले आणि आपण सर्वात मेन म्हटलं की तुम्हाला अन्न गणपतीचं दर्शन करायला भेटणार आहे असं आम्ही डिटो माहिती देत आहे तुम्हाला. तुम्ही बघून घ्या. आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण टाकणार आहे तर आमच्या सोन्या भाऊ शूटिंग काढता आमची काम बघून घ्या. काम 25 मार्च आम्ही शॉर्टकट मारलाय ठिकाणी तर एक्झॅक्ट मारल्या तुम्हाला एकदम मस्त असं अन्न गणपती व्हिडिओ मी काढणार आहे. तर आता माझा टाईम आहे तर तुम्ही आता हे 12 ग्रह बघितले आपले जे ग्रह आता प्रत्येक ग्रहाचं मंदिर आहे एक एक देव आहे तिकडं. तर आम्ही तुम्हाला आता दाखवतो अन्न गणपती ज्याच्यासाठी आपण आलो तिकडे. तर भावांनो जास्त ओढून ना बोलते बघली का तर तुम्ही दाखव भाऊ सिंबाने काय तकलीफ दिली का तुला. सिंबा सिंबा आला भाऊ कर सिंबा कर 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 हा 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 हा
आणि इथून बघू शकता तुम्ही, इकडून पण दिसतो गणपती. अभिवे एक नंबर आहे का, मस्त दिसत बघू शकता. भाऊनी सिंबाचं रक्षण केलेलं आहे. सिंबा हँडल करणं अवघड आहे खूप. त्यांनी कसं का केलंय भाऊला डायरेक्ट 21 तोफांची सलामी राहिले. सिंबा सिंबा आवाज दे, सिंबा आवाज दे लवकर, आवाज दे, गुड बॉय. भावनं तुम्हाला व्लॉग तर आवडला असेल, तर व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब मारा, लाईक करा, कमेंट करा. लवकर नेक्स्ट व्लॉग किंवा सॉंगच येईल, व्लॉग नाही सॉंगच येईल. तर सॉंग रेडी आहे, फक्त काहीतरी विषयामुळे थोडा येत नाही सॉंग. येईल लवकर भावनं व्लॉग आली. बाय. सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका. लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण आपली नाशिकची पब्लिक आपल्याला खूप सपोर्ट करते. आम्ही ब्लॉग थांबवतो आता, आता द एंड होईल ब्लॉगचा. ब्लॉगला लाईक सबस्क्राईब करा, पुरांना फॉलो करा. आणि नेक्स्ट ब्लॉग आणि नेक्स्ट सॉंग लवकरच येते भावना, असं मी दरवेळेस बोलतो पण येत नाही. तर तुम्ही तरी सबस्क्राईब करून ठेवा. बाय.